इकडं तिकडं पाहिलं, छोटी छोटी दगडं उचलली आणि ती ते दगड घेऊन त्यांनी त्या सापाला खालूनच प्रेम करून मारायला सुरुवात केली. थोड्या वेळाने त्यांच्या प्रयत्नाने तो साप खाली पडला. खाली पडल्यानंतरही त्या सापाला त्यांनी सोडलं नाही, पुन्हा त्याला मारलं आणि मारल्यानंतरच सोडलं. अशा राशी होत्या सावित्रीबाई लहानपणापासून. आणि जसं धाडस त्यांच्यात होतं तशीच लहानपणापासून शिक्षणाची आवडही होती, वाचनाची आवड होती. पण आवड असं उपयोग काय, कारण शिक्षणाचा अंधकार होता त्यावेळी. मुलींनाच काय तर मुलांनाही शिक्षणाची संधी नव्हती. मराठी शाळा ही आपल्या भारतात नव्हत्या. ज्या शाळा होत्या त्या इंग्रजी मिशनरांच्या शाळा होत्या आणि त्या शाळांमध्ये शिकण्याचा अधिकार आपल्या भारतीयांना नव्हता. अधिकार कोणाला होता त्या शाळांमध्ये शिकण्याचा? तर भारतीयांच्या मध्ये जे उच्चवर्णीय लोक होते, सगळ्याच भारतीयांना होता असं नाही, जे उच्चवर्णीय होते त्यांना शिक्षणाचा अधिकार होता. संकेत आपण पाहिलंय की इतिहासामध्ये चार वर्ण आपण अभ्यासले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आणि चार वर्णामध्ये श्रेष्ठ वर्ण ब्राह्मण वर्ग किंवा ब्राह्मण वर्ण समजला जायचा. त्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार होता. त्यांना जरी शिक्षणाचा अधिकार असला तरी त्यांच्यातील मुलांना, मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. पूर्ण भारतात एकही मुलगी शिकत नव्हती. सगळीकडे जिथं पाहाल तिथं शिक्षणाचा अंधकार. आणि अशा वेळी शिक्षणाची ज्योत लावण्याचं काम, शिक्षणाची ज्योत पेटवण्याचं काम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी केलं. म्हणून त्यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असं आपण संबोधतो. 1831 साली सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला आणि 1840 साली ज्योतिराव फुले यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. विचार करा.